70,000 कोटीचा सिंचन घोटाळा हा स्वतः माननीय पंतप्रधानांनी उल्लेख केला होता. आता भ्रष्टाचार हा जो मुद्दा आहे त्यात पंतप्रधानांनी स्वतःच याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणजे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष पंतप्रधानांनी स्टेटमेंट केलं म्हणून मी म्हणतोय या माइंडसेटमध्ये आहेत की याच्यात भ्रष्टाचार झालेलाच आहे. आणि मग भ्रष्टाचार झालेला जर असेल तर सरकार दिल्लीचं मुंबईचं त्यांचंच आहे. त्यामुळे लोकांना प्रश्न पडू शकतो की मग काय भ्रष्टाचार झाले. स्वतः प्रधानमंत्री ज्यावेळी म्हणतात त्यावेळी महाराष्ट्रातनं कोणीतरी ब्रीफिंग केलेलं आहे त्यांना की याच्यात भ्रष्टाचार आहे म्हणून. आणि अशी मोठी स्टेटमेंट त्यांनी केली आणि त्यानंतर 2-3 दिवसातच आमचा पक्षही वेगळा झाला हे आपल्याला माहिती आहे. पण भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेत्यांनी असं स्टेटमेंट देशाच्या दुसऱ्या भागात करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाव घेऊन करणं याने राष्ट्रवादी काँग्रेसला मुद्दामून रॉंग बॉक्समध्ये टाकायचं असा कदाचित प्रयत्न आणि उद्देश असेल. त्यामुळं ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर ही जबाबदारी आहे असं माझं मत आहे. पण आरोप अगदी वरपर्यंत करण्यात आलेले असतील तर मग ज्यांनी आरोप केले त्यांना जनतेने हा प्रश्न विचारला पाहिजे.